नमस्कार. आपण या प्रकारचा खेळ जत्रेत किंवा विज्ञान मेळ्यांमध्ये नक्कीच पाहिलेला असेल. हा एक हात व डोळे याचा समन्वय साधणारा खेळ देखील आहे व एक आव्हान देखील आहे. चला तर मग पाहूयात हे आव्हान आहे तरी काय. तर या विज्ञान मॉडेलमधील आव्हान हे आहे की हे हँडल इथून सुरू करून दुसऱ्या टोकापर्यंत घेऊन जायचे आहे आणि या आकड्याचा या तारेला स्पर्श होता कामा नये. स्पर्श होता क्षणी या बेडकाला राग येतो व त्याचे डोळे लाल होतात असे. पण हे कसं काय बरं घडतं या समजून घेऊया. ही तार आणि हा आकडा हे दोन्ही ॲल्युमिनियमचे आहेत जे एक इलेक्ट्रिक कंडक्टर आहेत. हे दोन्हीही एका बाजूने इलेक्ट्रिक ॲडॅप्टरला जोडलेले आहेत आणि दोघांचे दुसरे टोक मोकळे आहेत किंवा आपण म्हणू शकतो की हे एक ओपन सर्किट आहे. आकड्याचा ताऱ्याशी संपर्क होता क्षणी हे सर्किट म्हणजेच परिपथ हे पूर्ण होते. या सर्किटमध्ये एक बजर आणि LED लावलेले आहेत. तर जेव्हा या हुकचा आकड्याला स्पर्श होतो तेव्हा LED प्रकाशित होतात आणि बजर आवाज करू लागतो. आपल्याला माहिती आहे का की बजरचा शोध कोणी लावला. इलेक्ट्रिक बजरचा शोध 1831 जोसेफ हेनरी नावाच्या एका अमेरिकन शास्त्रज्ञानाने लावला. आशा करतो की तुम्हाला हे मॉडेल आवडलेलं असेल. पुन्हा भेटूया अशाच मजेदार संकल्पनेसह. धन्यवाद.